नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोस्टावर याआधी काही क्वेश्चन लेक्चर्स बनवलेले आहेत मित्रांनो, ते पूर्ण नक्की बघा मित्रांनो। यावर खूप महत्त्वाचे क्वेश्चन यामध्ये टाकलेले आहे मित्रांनो। तर आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया मित्रांनो। तर फर्स्टली बघूया, पुष्कर सरोवर कुठे आहे? तर हे पुष्कर सरोवर कुठे आहे? तर मित्रांनो लक्षात असू द्या, हे पुष्कर सरोवर कुठे आहे? तर जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू। तर मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये नाही आहे, आंध्र प्रदेश नाही, तर हे पुष्कर सरोवर हे राजस्थान येथे आहे। तर कुठे आहे? राजस्थान येथे आहे। लक्षात असू द्या कुठे, तर राजस्थान येथे। तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये वळूया मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो की बालगंधर्वाचा नाटकातील पहिली स्त्री भूमिका हे असलेले कोणते नाटक आहे? तर मित्रांनो पहिली स्त्री भूमिका, तर पहिली स्त्री भूमिका कोणती मित्रांनो? तर बघा, शकुंतल, एकच प्याला, संशय कल्लोप आणि स्वयं। तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे शकुंतल। शकुंतल हे स्त्री भूमिका असलेले बालगंधर्वातील नाटकातील पहिली स्त्री भूमिका निभावलेली हे नाटक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, खालील पैकी भाताची कोणती जात संकरित नाही? तर मित्रांनो बघा, भाताची कोणती जात संक्रमित नाही? तर मित्रांनो कोणती? तर हिरामोती ही जात संक्रमित नाही, लक्षात असू द्या। नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो मित्रांनो? तर प्लेग या कोणाला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, तर तुम्हाला 3 सेकंद दिली जाईल मित्रांनो, त्यापैकी तुम्हाला करेक्ट आन्सर करायचं आहे। प्लेग रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या प्राण्यापासून होतो? तर गाय, कुत्रा, उंदीर आणि मांजर। तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे आपलं उंदीर। उंदीर फ्रान्समध्ये उंदीर प्लेगच्या पूर्ण महामारी झाली होती मित्रांनो, लक्षात असू द्या। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, तर पृथ्वीवर किती खंड व किती मास आहे मित्रांनो? तर मला 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या पृथ्वीवर बघा खंड किती आहेत? तर मित्रांनो खंड आहेत 7। किती? तर 7। आणि महासागर किती आहेत मित्रांनो? तर 4। तर किती आहेत? तर 7 व 4। तर मित्रांनो आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? फर्स्ट 7 खंड आहेत आणि 4 हे महासागर आहेत मित्रांनो। क्वेश्चन बघूया मित्रांनो, भारतात सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते? तर मित्रांनो भारतात सगळ्यात कमी साक्षरता ही कोणत्या राज्यात आढळते? तर बिहार या राज्यात आढळते। तर कुठे? तर बिहार याच्यात आढळते मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जर लाईक जर नसेल केलं तर प्लीज लाईक करा, त्याच्यामुळेच मला कळेल की आपला व्हिडिओ किती छान बनला आणि किती महत्त्वाचा आहे, त्या मला आपल्या याच्यावरून कळेल मित्रांनो। तर नक्की लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, फ्रेंड्सला पण शेअर करा। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, बालगंधर्व कोणत्या भूमिकेत नाट्यसृष्टीत गाजले? तर कोणत्या भूमिकेच्या नाट्यसृष्टीत गाजले मित्रांनो? तर पहिली स्त्री नाट्यसृष्टीत कोणती गाजलेली आहे? तर मित्रांनो शकुंतला ही पहिली स्त्री अभिनेत्री होती बालगंधर्व याच्यामध्ये गाजली मित्रांनो, लक्षात येऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, महानुभाव संप्रदाय हे महानुभाव संप्रदाय प्रवर्तक कोण होते? तर श्री चक्रधर स्वामी, लक्षात घ्या। महानुभाव पंथाचे परिवर्तक कोण होते? तर श्री चक्रधर स्वामी हे होते, तर चक्रधर स्वामी, लक्षात येऊ द्या। महानुभव पंथाचे परिवर्तक हे चक्रधर स्वामी होते। आणि यांचे अनुयायी कोण? तर मित्रांनो बघा, माई भट्ट, गोविंद प्रभू, मोरोपंत आणि नरहरी। तर मित्रांनो महानुभव पंथाचे हे परिवर्तक चक्रधर स्वामी हाही क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो, लक्षात असू द्या। आणि यांचे अनुयायी कोण होते? तर माई भट्ट। कोण होते? तर माई भट्ट हे होते मित्रांनो, लक्षात असू द्या। काही थोडेसेच क्वेश्चन आहेत मित्रांनो, पण खूप आय एम पी यामध्ये काढलेले आहे मित्रांनो, एक्झाममध्ये नक्कीच विचारते मित्रांनो। बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते? तर क्रिप्स मिशन हे कोणत्या याच्यानुसार भारतामध्ये आले? तर कामध्ये प्रांतिक सरकार स्थापन करणे,
घटना समिती नेमण्याबाबत चर्चा करणे, स्वातंत्र्य देण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे आणि दुसऱ्या महायुद्धात भारताकडून सहकार्य मिळवणे. तर मित्रांनो, ग्रीस मिशन हे इंग्रजांच्या काळात म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला राबवण्यात आलं होतं. तर मित्रांनो, हे कसं आहे, ग्रीस मिशन हे भारतात आले कशामुळे होते, तर दुसऱ्या महायुद्धात भारताकडून सहकार्य मिळवणे यासाठी ग्रीस मिशन हे भारतात आले होते. लक्षात ठेवूया. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. बघा, हा थोडासा व्याकरणाबद्दल आहे मित्रांनो. अरे रे मेले होते. तर मित्रांनो, असं आपण कधी थोडंसं काही आपल्या अंगावर धावून आलं नाही तर काही झालं तर थोडं आपण ते आपल्या तोंडातूनही असे वाक्य बोलले जातात. अरे रे मेलेच होतो. तर मित्रांनो, यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत, विशेष, भाववाचक, शब्दविवाह, केवल बरोबर. तर मित्रांनो, अ रे रे याच्यातून काय मित्रांनो, याच्यातून शब्द योगाचे अवयव निर्माणतात. तर मेले होते आणि हे योगा. तर यावरती काय होते मित्रांनो, बघा की हे कशाबद्दल, शब्दाबद्दलचे अयोग्य असे अवयव निर्माण करतात. तर म्हणून हे कोणते आहेत, तर शब्दयोगी अवयव यांना म्हटले जाते. मित्रांनो लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर डॅश डॅश किलोमीटर असते. तर दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तापासून किती किलोमीटर असते. तर किती किलोमीटर असते मित्रांनो, तर 110 किलोमीटर असते. लक्षात असत्या. तर किती, 110. हा क्वेश्चन मी एकदा विचारला होता मित्रांनो. तर हा क्वेश्चन आय एम पी लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन बघा. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र डॅश डॅश येते. पेज वनीकरण निर्मिती केंद्र हे कुठे आहे, तर मणीकरण कुठे आहे, तर मणीकरण येथे आहे. लक्षात असू द्या. तर कुठे मणीकरण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे मित्रांनो. काळजीपूर्वक ऐका आणि थोडस मन लावून बघा. द स्पीड पोस्ट या पुस्तकाचे क्वेश्चन विचारू शकता. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण, तर मी गांधो मुलकराज आनंद, शोभा डे, अरुंधती रॉय आणि खुशवंत सिंग. तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे शोभा डे. तर मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण, तर शोभा डे हे आहे. तर लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. नियोजित आलेवाडी बंदर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर नियोजित आलेवाडी बंदर हे कोठे आहे, तर नियोजित हे आलेवाडी बंदर कोठे आहे, तर कुठे आहेत मित्रांनो, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ठाणे. तर नियोजित आलेवाडी बंदर हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. तर मित्रांनो, मुंबई, बेंगलोर, कानपूर आणि हैदराबाद. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी कोणाला म्हणतात, तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, बेंगलोर. मोस्ट आय टी सिटी दिस आशिया खंड. लक्षात असू द्या मित्रांनो. तर कोणती, तर बेंगलोर. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं व्हिडिओ लांबत आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो. त्यामुळे काय होईल, जे आपण व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला तुम्हाला नोटिफिकेशन बॉक्स सगळ्यात आधी मिळेल मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.